नमस्कार, जय शिवराय। आज आपली ऐतिहासिक मावळ प्रांत ही टीम परर बुद्रुक तर परर बुद्रुक तर पैरडस मावळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि हे जे ठिकाण आहे हे धरणात म्हणजे निराजे वर्जे धरण झालं त्यावेळेस जे गावठाण पाण्यामध्ये गेलं त्या ठिकाणावर आपण इतिहासाचा म्हणजे काळाच्या म्हणजे मातीच्या उदरात जो दडपलेला इतिहास आहे तो पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि येण्याचं असं कारण आहे की ते उद्याच्या 13 तारखेला बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी आहे आणि त्या अनुषंगाने आमचा एक प्रयत्न आहे की त्यांचा असणारा जो विस्तृत असा इतिहास आहे की मग त्यांचं मूळ घराणं कुठं होतं किंवा त्यांची आता शाखा कुठं कुठं नांदतात आणि त्याचबरोबर त्यांचा असणारा त्यांच्या कायस्थ चंद्रसेनीय त्यांची जी एक जात आहे त्या जातीचा संपूर्ण इतिहास त्यानंतर त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचं काय झालं कसं झालं तर त्याचा आपण सगळ्याचा एक आढावा घेणार आहोत। तर आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी बाजीप्रभूंचे वंशज हैबतराव देशपांडे यांच्या अगोदरच हा वाडा बांधलेला होता आणि तो वाडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। पण आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की या वाड्याच्या दगडी गोल का दिसतात तर ह्या भरावाच्या दगडी आहेत म्हणजे आपण समजा जोतं वगैरे बांधल्यानंतर मध्ये जो भराव केला जातो त्याच्या ह्या दगडी आहेत आणि हा वाडा ह्या वाड्यात आता हे कुटुंबीय राहत नव्हते गेले 200 वर्ष कारण त्या 200 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1758 राष्ट्रीय उठावाच्या वेळी 1857 राष्ट्रीय उठावाच्या वेळी ज्यावेळेस महाराष्ट्रात हा उठाव जोर धरू लागला त्यावेळेस ह्या इथल्या उठावाचं नेतृत्व रंगोबापूजी गुप्ते करत होते आणि रंगोबापूजी गुप्तेंची मुलगी ह्या देशपांड्यांच्या घरात दिलेली होती आणि त्याचा उपसर्ग ह्यांना बसला आणि इंग्रजांनी हा वाडा जाळून टाकला। त्यानंतर ह्या वाड्यात ही लोक राहत नव्हती त्यांनी हा वाडा जाळल्यानंतर इथंच राहिला आणि त्यांनी त्या ठिकाणी तिथं आपल्याला बघा काही घरांचे अवशेष दिसतात पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांचं घर आहे आणि ह्या वाड्याच्या दगडी नंतर ह्या इथं एक मंदिर आहे मी बोर्ड दाखवतो तिथं त्या मंदिराला इथले सगळे तोडे आणि चिरे आणि असणारे जोत्याचे दगड हे त्या मंदिरासाठी वापरले गेले। तर असा हा एक प्रकारचा तो इतिहास आहे आणि ह्या इतिहासावर विस्तृत प्रमाणात आम्ही एक दुसरी एक गोष्ट डिक्लेअर करतोय की आपल्याला इथे त्यांचे जे आपल्याबरोबर वंशज आहेत त्यांचे आम्ही तुम्हाला ओळख करून देतो हे वैद्यनाथ देशपांडे त्यानंतर दिलीप काका देशपांडे अजिंक्य देशपांडे त्यानंतर संदेश देशपांडे निलेश देशपांडे अशी त्यांचे सर्व वंशज आता आपल्याबरोबर आहेत आणि ह्यांची इकडे एक मोडीतली अस्सल अशी एक वंशावळ आहे अप्रकाशित आणि ह्या वंशावळीचं वय काढण्याचा पण आम्ही प्रयत्न केलाय त्याचा एक तुकडा आपण लॅबमध्ये तपासून पण पाहिलेला आहे त्यामुळे ती जुनीच आहे वंशावळ आणि त्या मोडीच्या वंशावळीचं आम्ही लिप्यंतर पण केले आणि ती वंशावळ तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहोत। पण आता म्हणजे या ठिकाणी आता पावसाचं वातावरण असल्यामुळं ते जुना दस्तावेज आम्ही खाली आणला नाही कारण जाताना जर समजा पावसात वगैरे त्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता असल्यामुळं इथं कळकपेडा म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी यांनी नवीन घर बांधलेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तुम्हाला ते प्रकाशित करणार आहे। आणि आत्ता बाजीप्रभू देशपांड्यांचा इतिहासाचा थोडक्यात आढावा आणि त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीचा थोडक्यात आढावा आणि कायस्थ चंद्रसेनीय प्रभू यांचा असणारा इतिहास याविषयी आमचे बंधुराज सचिनराव कोपडे बोलतील। नमस्कार। खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा मध्ययुगाच्या इतिहासामध्ये अनेक समाजाचं अनेक समाज घटकांचं प्रचंड योगदान राहिलं। दुर्दैवाने काही घटक ह्याच्यापासून इतिहासाच्या असलगपणामुळे किंवा विस्कळीतपणामुळे दुर्लक्षित गेलेत। इतिहासामध्ये आपण ज्यावेळेला वाचतो की बाजीप्रभू देशपांड्यांच्या मूळ वस्तीस्थान किंवा गाव हे शिंद पण एक लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्याकडे हिरडस मावळीची देशपांडेपणाचं वतन होतं। दोन गोष्टी याच्यात नाहीत। पुराणोक्त काळामध्ये असं म्हटलं जायचं की ब्रह्मदेवाच्या कायेपासून उत्पत्ती झाली म्हणून काय असतं तर हिंदू धर्माच्या वर्णाश्रम पद्धतीनुसार बघितलं तर एक लेखणी किंवा कारकून करणारा एक वर्ग म्हणून काय असतं। पण ह्या गोष्टींच्या पलीकडे अजून एक महत्वाची गोष्ट नोंदवायला हवी की लेखणीक याच्याबरोबर तलवारी बाबत जे घराणी तिकड समजली जायची अगदीच ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत या ठिकाणाच्या बरोबर ह्या डोंगराच्या पाठीमागे मोहनगड किंवा दुर्गाडी नावाचा किल्ला आहे। बाजीप्रभूंच्या इतिहासाबद्दल असं म्हटलं जातं की पावनखिंडीची लढाई
पण शिवछत्रपतींचं एक पत्र आहे बाजीप्रभू देशपांड्यांना, ते हिरडस मावळचे कारभारी संज्ञान नसल्यामुळे बाजीप्रभूंना ते पत्र आहे की तुमच्या खोऱ्यातील मोहनगड या किल्ले हवलदारास राहण्यासाठी मजबूत आळंगा करू, 25 आसाम्याने हवलदारास राहण्यास मजबूत आळंगा करून गड खाली उतरणे, म्हणजे किल्ले किल्ला बांधण्याची जबाबदारी म्हणजे ज्यावेळेला स्वराज्य घडत होतं त्या पहिल्या टप्प्यामध्ये बाजीप्रभू देशपांड्यांकडे शिवछत्रपती देताना दिसतात. आता एक महत्वाची गोष्ट की बाजीप्रभूंच्या वंशजांचं नंतर काय झालं, पावनखंडीचा रणसंग्राम झाला, बाजी आणि फुलाजी प्रभू हे स्वराज्याच्या वेदीवर दोघेजणी हुतात्मा झाले. आता जो आत्ता परहरचा जो परहरची जी त्यांची शाखा आहे ही सुद्धा बाजींची शाखा, मग ह्याच्यानंतरचा त्यांचा इतिहास काय, तर ह्यानंतरचा सुद्धा इतिहास हा तेवढाच तेजस्वी आणि ओजस्वी आहे. वासे बेंद्रेंनी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या साधनेमध्ये ह्या घराण्याच्या संबंधाने काही पत्र प्रकाशित केले, त्या पत्रांमध्ये थेट असे उल्लेख आहेत की बाबाजी बाजीप्रभू राजाराम छत्रपतींच्या वेळेला संताजी घोरपडे यांच्या समवेत होते, त्यांच्या ताकरीबद्दल त्यांच्या सेवेबद्दल चालना 2000 होणांची तरतूद राजाराम महाराजांनी केलेली. नाशिककडे जी लढाई झाली त्या लढाईमध्ये सुद्धा बाबाजी प्रभू जाया झाले, त्यांना आतोणे म्हणजे आजचं नागोटणे पालीच्या तिथे असणारे गाव तिथलं गाव त्यांना इनाम देण्यात आलं. नागोटण्यामध्ये जी देशपांडे आळी आहे आणि नागोटण्यामध्ये आज एक शिक्षण संस्था उभी आहे जी देशपांड्यांची, ती सुद्धा बाजीप्रभू देशपांड्यांच्या त्याच वंशजांनी उभी केलेली आहे. आज इतिहासामध्ये म्हणजे मावळामध्ये मावळाच्या बाबतीमध्ये मी एवढं खंबीरपणे ठामपणे सांगू शकतो, मावळाचा इतिहास हा एका जातीचा नाहीये, मुडबर घराण्यांचा नाहीये, हा सर्व समाज घटकांचा इतिहास आहे. आणि ते समाज घटक ज्यांनी इतिहास घडवला स्वराज्याचं मंदिर उभं केलं ते दुर्लक्षित राहू नये म्हणून आमचा हा त्याच देशपांड्यांच्या वतनातला आणि त्यांच्या अस्सल वंशजांसहित सादर करण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद. चंद्रमाकल हे एक पत्र आहे 27 ऑगस्ट 1692, म्हणजे ही कारकिर्द राजाराम छत्रपतींची. स्वस्ती श्री राजाभिषेक शके 19 अंगेराणाम संवत्सर अधिक भाद्रपद बहुळ एकादशी मंदवासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती यांनी समस्त सेना धुरंधर राजमान्य राजश्री संताजी घोरपडे सेनापती यास आज्ञा केली असी जे सेनापती जमिनीस कासिराम होते ते दूर करून हल्ली राजश्री बाबाजी बाजीप्रभू म्हणजे बाजीप्रभू देशपांड्यांचे पुत्र यास पूर्वी राजश्री हंबीरराव मोहिते यांच्या वेळेस सेनापतीची जमिनीची होती, मध्ये त्यावरी उमेदवार होते कार्याचे मर्दान म्हणजे पराक्रमी दरबारी कदीम विश्वासू एकनिष्ठ सेवक यास्तव याचवरी स्वामी कृपाळू होऊन या सेनापतीचा जमिनीचा कार्यभाग सांगितला असे, याच्या हाते जमिनीची सेवा दंडक प्रमाणे घेत जाणे यास वेतन सालेना होऊन 2000 पातशाही होऊन 2000. दुसरं त्याच संदर्भातलं एक पत्र आहे की हे 30 ऑगस्ट 1692 त्याच पत्राचा याच्यामध्ये संबंध आहे की ज्याच्यामध्ये जमिनीशीचा संदर्भ आहे, त्याच्यामध्ये एक त्यांच्या दुसऱ्या बंधू राजांचा त्याच्यामध्ये एक इतिहास आलेला आहे. तो इतिहास अशा प्रमाणे आलेला आहे की स्वस्ती श्री राजाभिषेक शके 19 अंगिराम संवत्सरे अधिक भाद्रपद बहुल चतुर्दशी भूमवासरे क्षत्रिय कुलावतंस राजाराम छत्रपती यांनी राजश्री बाबाजी बाजीप्रभू यास आज्ञा केली एसीजी तुम्हास पूर्वी स्वामी त्या प्रांती असता सेनापतीची जमिनीची होती, स्वामी कर्नाटक प्रांती आल्यावर तुम्हा राहणे त्या प्रांतीची झाली, जमिनीची सेनापतीची कासिराम प्रभू म्हणजे हा सुद्धा याच घराण्यातला यास सांगितली तुम्ही उद्योग विवर्जित घरीच राहिलेस, तुम्ही स्वामी कार्याचे तुम्हास कार्यभाग सांगावा या निमित्त राजश्री रामचंद्र पंडित अमाते यांनी आग्रह केला, परंतु स्वामींनी कृपाळ होऊन कार्यभाग सांगितल्या विरही सेवा कर्तव्य नाही हा निर्वाद करून स्वामीचे सेवेचे आपले बंधू माजी बाबाजी म्हणजे बाबाजी बाजींचे हे बंधू माजी बाजी यास पाठवले, ते हुजूर येऊन वर्तमान तपशिलीचे तुमचे विदित केले, त्यावरी त्यास व्यथा होऊन देवाज्ञा पावले, तुमचे चालवणे हे स्वामींचे अगत्य. ही एक महत्वाची गोष्ट आहे, तुमचे चालवणे हे स्वामीचे अगत्य हे राजाराम महाराज म्हणतात. राजाभिषेकाच्या वेळेला शिवछत्रपतींना मावळच्या वतनदारांनी विचारलं की शिवछत्रपतींचा राजाभिषेक झाला की आमचं काय, त्यावेळेला शिवछत्रपती असा शब्द देतात की तुमची वतने आमचा वंश चालवेल, कदाचित त्याचा धागा म्हणून राजाराम छत्रपती असे म्हणतात की तुमचे चालवणे हे स्वामीस अगत्य. तुमचे पिते बाजीप्रभू यांनी कैलासवासी स्वामीची एकनिष्ठपणे सेवा करून स्वामी कार्यावरील खर्च झाले, हे सगळ्यात मोठे चपराक आहे जे बावनखिंडीतला बाजीप्रभूंचा इतिहास नाकारतात, हौतात्म्य नाकारतात.
राजाराम छत्रपती स्वतः शिवछत्रपतींच्या काळातले माणसे बघणारे छत्रपती पत्रामध्ये असं स्पष्टपणे म्हणतात, तुमचे पिते बाजी प्रभू यांनी कैलासवासी स्वामी पासी एकनिष्ठपणे सेवा करून स्वामी कार्यावरी खर्च झाले. तुम्ही स्वामीची सेवा एकनिष्ठपणे करीत आलेस, यापुढेही कराल हे जाणून स्वामी तुम्हावरी कृपाळू होऊन राजश्री संताजी गुरुपडे सेनापती यांच्या जमिनीशी सांगून सनद सेनापतीचे नावे सादरे केले आहे. हे पत्र तुम्हास लिहिले असे तरी तुम्ही मशार निल्लेकडे जाऊन स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कार्यभाग चौकसपणे एकनिष्ठपणे करत जाणे. आता त्याच्यानंतर म्हणजे फक्त ह्या प्रभू घराण्यातली आपण बाबाजी प्रभूंचं नाव बघितलं, महाजी प्रभू, आता अजून कासिराम प्रभू ही तीन नावं, एकाच पत्रामध्ये तिसरं नाव येते, तुमचे बंधू अंताजी बाजी कर्नाटक प्रांत. म्हणजे वंशजांनी सांगितल्याप्रमाणे 8 मुलं होती, त्यातल्या किमान 4 नावं ही प्रत्यक्षपणे राज्यकारभारात येत आहेत आणि ती छत्रपतींच्या पत्रातून येत आहेत. अंताजी बाजी कर्नाटक प्रांत होते, त्या स्वामीने सेना सहस्त्रीचा कार्यभाग, सेना सहस्त्री हे लष्कराच्या लढाईच्या दृष्टीने फार मोठं पद होतं, फार मोजक्या जणांना हे सेना सहस्त्रीचा कार्यभाग सांगितला होता. सांप्रत स्वामींनी कृपा होऊन सेना पंच सहस्त्रीचा कार्यभाग सांगून त्या प्रांती पाठवले आहेत, सवज करून देऊन कार्यभाग घेत जावा. एवेसी राजश्री रामचंद्र पंडित अमात्य व राजश्री संताजी गोरपडे सेनापती यास आज्ञापत्रे दिले आहेत, ते मामला अनुकूल करून देऊन सेवा घेतील. महाजी बाजी स्वामी सनेद आले होते, त्यास देवाज्ञा झाली करीता त्यांचे पुत्र म्हणजे बाजीप्रभूंचं नाव नातवाचं ठेवलेलं आहे महादेव या त्यांच्या मुलांनी बाजी महादेव यास केले. राजगड येथे कारखान्याशी सांगून सनद पाठवले, म्हणजे राजगडचे राजाराम छत्रपतींच्या काळामध्ये कारखान्याशी जो वतन किंवा कारखान्याशीचा हुद्दा हा बाजीप्रभू देशपांड्यांचा होता हे 30 ऑगस्ट 1692 पत्रावरनं सिद्ध होते. आपल्या समवेत जे असणारे वंशज आहेत पैकी आता आपण विस्ताराने त्यांच्या शाखा सांगतोय. आता हे जे संदेश देशपांडे आणि निलेश देशपांडे आहेत तर हे माळवाडी शाखेचे आहेत, म्हणजे आमच्या मावड्यापासली जी माळवाडी आहे हिरडस मावळातच आहे ती, त्या माळवाडी शाखेचे हे देशपांडे म्हणजे त्या शाखेचे वंशज आहेत. आणि दिलीप काका आणि वैजनाथ काका आणि हे त्यांचे चिरंजीव आहेत काकांचे, तर हे परर शाखेचे आहेत. आता परळला कशी शाखा हे सचिन दादांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि माळवाडीला शाखा आहे ती सिंच्या जवळच गाव आहे. परळपासूनच ही पण शाखा वेगळी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सिंधमध्ये लोकां म्हणजे सिंध हे त्यांचं गावच होतं, मूळ गावच होतं, पण कालांतराने सिंधमधून ह्या जो कारभार चालायचा तो नंतर काही काळाने काही अडचणींमुळं तिथून तो बंद पडला गेला बाजीप्रभू नंतर. कारण हे जे भावंड आहे ते आता दादांनी सांगितल्याप्रमाणे मोहिमांवर असायची, त्यामुळं तिथला कारभार हा दुसरं कोणतरी एखादा व्यक्ती पाहत असावा म्हणजे ह्यांच्याच घराण्यातला. आणि कर्तृत्ववान माणसं सगळी बाहेर असल्यामुळं कुटुंब कबीला त्यांच्या मूळ गावीच राहत होता. तर सिंध हे त्यांचं गाव आहे आणि सिंधमध्ये पण त्यांचा एक वाडा होता, तर त्या वाड्याच्या जागेवर आज शाळेची इमारत आहे आणि ती शाळेची जागा किंवा ते जी इमारत आहे ती त्या वाड्याच्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी असणारा जो पुतळा आहे तो माननीय थोपटे साहेबांनी आनंदरावजी थोपटे साहेब यांच्या प्रयत्नातून बसलेला आहे पुतळा. आणि ही जी पुण्यतिथी साजरी केली जाते आज सिंध या गावात, तर ती साधारण 50 वर्षापूर्वी चालू झाली. तर ती चालू करत असताना जी काही लोकं होती त्यांची मी यादी तुम्हाला वाचून दाखवतो. तर ती यादी अशी आहे की आप्पासाहेब बांदल, बापूराव देशपांडे गुप्ते वकील, लक्ष्मणराव राजे शिर्के, मधुकर प्रधान, पद्माकर विळेकर लिमये वकील, आप्पासाहेब शिवतरे आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सिंध यांच्या सहकार्याने रणमार्तंड बाजीप्रभू व फुलाजी प्रभू व इतर त्यांच्याबरोबर जे वीरगती पावलेले जे 300 मावळे होते त्यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांना मानवंदना देण्याचा उपक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. तो आज अखंड 50 वर्षे आज सगळ्यात चालू आहे. आणि सिंधगावची तरुण मुलंसुद्धा आज पन्हाळा किंवा पावनखिंड असं आलटून पालटून तिथून ती ज्योत आणत असतात ह्या दिवसासाठी. आणि ह्या कार्यक्रमाला पंचायत समिती भोर जे सर्व पदाधिकारी तहसीलदार असे सरकारी व्यक्ती उपस्थित असतात, म्हणजे शासकीय इतमामात हा कार्यक्रम होतो. ग्रामस्थ मंडळ सिंध आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होत असतो आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम होत असतो. तर आता आपण त्यांच्या हे वाड्याचे अवशेष वगैरे सर्व पाहू.
आणि त्यानंतर आपण त्यांची वंशावळ आणि राहिलेला इतिहास हा त्यांच्या वरच्या कळक पेड्याच्या घरी सांगू आपण.